नमस्कार रुचिरा रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आज मी कोल्हापुरी झणझणीत मिसळ बनवणार आहे। त्यासाठी साहित्य भाजण्यासाठी मी एक पॅन ठेवला आहे, त्यामध्ये थोडेसे तेल वाटायचे आहे। तेलामध्ये एक मोठा चमचा धने, दालचिनीचा एक तुकडा, थोडीशी शहाजिरी, एक चम्मच जिरी, थोड्याशा मिऱ्या, चार पाच लवंग, एक मोठी विलायची, दोन छोट्या विलायचे, एक मोठा चम्मच तीळ, थोडीशी खसखस, हे तेलामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे। थोडासा अद्रक, लसूण, दोन कांदे मी गॅसवर भाजून घेतले आहेत आणि खोबरेही भाजून घेतले आहे गॅसवरील। अशा प्रकारे खोबऱ्याचे मी पातळ असे काप करून घेत आहे। काप केल्यामुळे खोबरे चांगले बारीक होते। कांदाही कापून टाकायचा आहे। भाजल्यामुळे भाजीला चांगली चव येते। यामध्ये मी कांदा टाकला आहे बारीक करण्यासाठी। अशा साईजचा कांदा आणि खोबरे बारीक केले आहे। भाजलेला मसालाही मिक्सरमध्ये बारीक असा दळून घ्यायचा आहे। तुम्ही एकत्रही दळू शकता, मी भांड छोटा आहे म्हणून दोन वेळा दळलेला आहे। तरी करण्यासाठी मी पॅन ठेवला आहे, त्यामध्ये तेल ओतत आहे। तेल शक्यतो ज्यादा वाटायचे आहे। कांदा आणि खोबरे बारीक शिजवून पीठ टाकत आहे। यामध्ये एक चम्मच हळद, मसाले भाजून बारीक केलेले ते टाकतो। कोल्हापुरी कांदा लसूण मसाला दोन चम्मच, मिरी मिरची पावडर कलर येण्यासाठी एक चम्मच, चांगले भाजायचे आहे। मिसळ मसाला एक चम्मच, तेल सुटेपर्यंत चांगले भाजायचे आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आहे, मिठामुळे मसाले लवकर भाजतात। मसाला भाजला आहे, त्याला तेलही चांगले सुटत आहे। आता वरून थोडी कोथिंबीर,
मी मटकी शिजवून बाजूला काढून त्याची उसळ बनवलेली आहे। आता मटकी शिजवलेले पाणी त्या मिसळमध्ये ओतायचे आहे। मटकी शिजवलेले पाणी ओतत आहे। थोडी मटकीची उसळ केलेली टाकते। थोड्या वेळ शिजवून द्यायची आहे। उकळी ही चांगली फुटून द्यायची आहे। उकळी फुटल्यानंतर कमी गॅसवर थोड्या वेळ ठेवायचे, म्हणजे चांगली तरी येते। आपली तरी तयार आहे। भाजी चांगली उकळी आहे आणि भाजीला कटही चांगला आलेला आहे। मिसळ तयार आहे, त्याला तरीही चांगली आलेली आहे। आता मी प्लेट सजवत आहे। मी उकळलेल्या बटाट्याची भाजी बनवलेली आहे, ती पहिला ठेवत आहे। वरून मटकीची उसळ टाकत आहे। वरून फरसाण टाकते। बारीक कापलेला कांदा टाकत आहे। बनवलेली तरी यामध्ये ओतत आहे। वरून तरी ओतत आहे। थोडीशी हिरवी कोथिंबीर। तुम्ही ही कोल्हापुरी मिसळ पावाबरोबर किंवा ब्रेड बरोबर खाऊ शकता। वरून लिंबू पिळून खायची आहे। खूप छान लागते। छान अशी बनली आहे। खायलाही खूप चविष्ट लागत आहे। अवश्य एकदा करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, माझी रेसिपी शेअर करा। धन्यवाद।